रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या रायगड विभागामार्फत कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला आहे. त्याअंतर्गत वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे तसेच तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यामार्फत 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी रयतचे व्हॉईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे आणि मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट भगीरथ शिंदे म्हणाले की रयत शिक्षण संस्था अनेक लोकांच्या त्यागावर आणि निष्ठेवर उभी आहे. संस्था नसती तर आज आम्ही त्या विचार मंचावर आपल्याला दिसतो नसतो. त्यांनी पुढे सांगितले की संस्थेचा रायगड विभाग कोणत्याही बाबतीमध्ये मागे राहिलेला नाही तर उलट पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने रायगड विभागाने हा जो सप्ताह आयोजित केला आहे आणि त्यामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम आणि स्पर्धा एवढ्या भव्य प्रमाणात घेतल्या आहेत ते पाहून कोणालाही अभिमानच वाटेल. रामशेठ ठाकूर साहेबांचं राहिलेले त्यांना ते आवडत नाही असे काही वाक्य बोलणं शब्द उच्चारणं, पण जे वास्तव आहे तुम्हाला मलाही माहिती आणि ते मान्यच करावं लागतं. आणि म्हणून अशा ह्या सगळ्या परिस्थिती मी हे सांगत होतो की पवार साहेबांना नसते तर आज रयत आणि रयतमध्ये चालू असलेलं शिक्षण हे इतर ठिकाणी जे आहे तिथंच आम्ही असतो. म्हणजे शासनाचं पारंपरिक जे शिक्षण आहे तेवढं शिकवणं माध्यमिक विद्यालयामध्ये महाविद्यालय त्याच्याबाहेर जाऊन काहीच करणे नाही हीच परिस्थिती रयतची असती. रयतची परिस्थिती आज नाही, आज तशी नाही की आम्ही हे सांगतो की यांचं तुम्ही आज आणलं हे शैक्षणिक धोरण 2023 पासून लागू करायचं म्हणतंय सरकार. रयतमध्ये ते 10 वर्षापूर्वी सुरू झालं आहे. आमचं 90% इन्फ्रास्ट्रक्चर रयतमध्ये आज पूर्ण आहे. याचं सगळे श्रेय कोणाला आहे, कोणामुळे झालं आहे, हे फक्त आणि फक्त पवार साहेबांची विजन त्यांची दूरदृष्टी त्यामुळे हे सगळं होऊ शकलं आहे. आणि जो माणूस करतो त्याच्यासाठी तुम्ही केलंच पाहिजे ना, काहीतरी त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. म्हणून हा कृतज्ञता सोहळा संस्थेने ठेवलेला आहे. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या हाफ मॅरेथॉन मध्ये विविध गटात सुमारे 2804 स्पर्धक सहभागी झाले होते. खुल्या गटात 21 किलोमीटर आणि महिलांसाठी 10 किलोमीटर तसेच महाविद्यालयीन 19, 17, 14 वर्षाखालील मुले आणि मुली अशा एकूण 10 गटात स्पर्धा झाली. प्रत्येक गटातून पहिल्या 5 स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेला रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी जे पाटील, रायगड विभागीय समितीचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे एम म्हात्रे, महेंद्र घरत, सुधीर घरत, संस्थेचे माजी सचिव व पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, रायगड विभागाचे निरीक्षक आर पी ठाकूर, फुंडे महाविद्यालय विकास समिती सदस्य भावना घाणेकर, स्कूल कमिटी चेअरमन कृष्णकांत कडू, प्राचार्य डॉक्टर पी जी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.